दाखवा एक एकदा कमेंट चला गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग सगळ्यांना चला दुर्गा दीपाली सोनाली स्नेहल राकेश शुभांगी दीपक धीरज निकिता कविता शोभा साक्षी प्रतीक्षा धीरज रोहन सगळे 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 जॉईन झालेल्या सगळ्यांना व्हेरी 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 गुड इव्हनिंग फक्त एकदा मला आवाजाचं कन्फर्मेशन द्यायचं आहे एकदा आवाजाचं कन्फर्मेशन द्यायचं आहे आवाजाचं कन्फर्मेशन द्या सोमेश सर तुम्ही नांदेडचे आहे का हो मी नांदेडचाच आहे ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे ओके चलो क्लिअर 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 म्हणताय ओके चला पुन्हा एकदा वेलकम आणि गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू आपल्याला आज सेशनचं से तुम्हाला लिंक भेटली त्याच्यावर तुम्हाला आजचा विषय तो ऑलरेडी माहिती आहे का आपल्याला सध्या होणाऱ्या आर आर बीच्या ज्या एक्झाम्स आवल्या आहेत किंवा आजच आय बी पी एस क्लरिकलचं जे ॲडमिट कार्ड आलेलं आहे किंवा पुढं आय बी पी एस पी ओ असेल या सगळ्या एक्झामसाठी एक इम्पॉर्टंट टॉपिक्स टॉपिक जो आहे सिलोइझम त्याच्यामधल्या सगळ्याच्या सगळ्या इदर ऑर केसेस आपल्याला डिस्कस करायच्या आहेत बघा ह्या केसेस हे क्वेश्चन कुठून आलेत कसे आपण हे क्वेश्चन मी कुठून घेतलेत हे सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे फक्त एक दोन ते पाच मिनिटामध्ये काही अनाऊन्समेंट आहे त्या पटकन करून टाकतो म्हणजे आपल्याला टॉपिकवर येत आहे मध्येच हा विषय येणार नाही म्हणजे आपली लिंक पण तुटणार नाही आहे ठीक आहे चला शिवप्रसाद म्हणत आहेत कॉन्ग्रॅच्युलेशन्स फॉर बेस्ट लॉजिकल रिजनिंग बॅच थँक्यू चला यापुढं हे माझ्या रिलेटेड इन्फॉर्मेशन आहे जे की माझं ग्रॅज्युएशन काय झालेलं आहे किती वर्षापासून लॉजिकल रिजनिंग शिकवतोय सिलेक्शन काय आहेत इंटरव्ह्यू क्वालिफाय काय आहेत ह्या सगळ्या गोष्टी जे की याच्या अगोदर कधी आपण या पद्धतीनं दाखवलेलं नव्हतं ह्याही सगळ्या गोष्टी आपण इथं दाखवतोय ठीक आहे तर हे इंट्रोडक्शनचा एक शॉर्ट इमेज आहे त्याच्यानंतर आपल्याला आज जे टॉपिक स्टार्ट करायचं आहे किंवा जी कन्सेप्ट बघायची आहे ती सिलॉइजम टॉपिकचे आपल्याला सगळ्याच्या सगळे इदर ऑरचे रूल्स जे आहेत ते आपल्याला सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत त्याच्यामध्ये त्यानंतर काही अनाऊन्समेंट होत्या की आपल्या ज्याही ऑनलाईन बॅचेस आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या ऑनलाईन बॅचेसवर आपल्याला फ्लॅट फोर्टी पर्सेंट आपल्याला डिस्काउंट आहे आणि तो डिस्काउंट आपल्याला सगळ्या बॅचेसवर आहे इन्क्लुडिंग जे स्पेशल कोर्सेस आहेत लाईव्ह बॅचेस आहेत सगळ्या बॅचेसवर आहे त्याची आज शेवटची तारीख आहे चौदा ते सतरापर्यंत ही ऑफर व्हॅलिड होती ती आज त्याची शेवटची तारीख आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आजच आपण दोन कोर्स लॉन्च केलेले आहेत ऑनलाईनमध्ये जे की व्हिडिओ ऑन डिमांडमध्ये आपल्याला कम्प्लिटली जे रेकॉर्डेड कोर्सेस आहेत ते कोर्सेस त्याच्यामध्ये आहेत ज्याच्यामध्ये माझा स्वतःचा कंप्लीट रिजनिंग कोर्स बाय अमोल पाटील रिजनिंगचा कोर्स तुम्हाला माहिती आहे कुठल्या कुठल्या एक्झामसाठी हा यूजफुल आहे ह्या सगळ्या एक्झामसाठी हा यूजफुल आहे आय बी पी एस बँकिंगपासून ते सगळ्याच एक्झाम ज्याच्यामध्ये आपल्याला रिजनिंग हा आ, सब्जेक्ट आहे त्यानंतर कोर्सेसचे फीचर्स वगैरे काय आहेत याच्यासाठी मी एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे आपल्या संकल्प चॅनलच्या यूट्यूब चॅनलवर आपल्याला तो भेटून जाईल ज्याच्यामध्ये कोर्सेसच्या बाबतीत डिटेल काय आहे ॲपचं प्लॅटफॉर्म कसं आहे किंवा त्या ॲपमध्ये व्हिडिओज कसे कसे आणि कसे टाईप वाईज ह्या गोष्टी अरेंज केलेल्या आहेत हे सगळ्याच्या सगळ्या डिटेल त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्याच्यामुळे इथं काही त्याच्यासाठी मी वेगळा वेळ घेणार नाही आहे फक्त इथं तुम्हाला एक जस्ट अनाउन्समेंट म्हणून रिजनिंगचा एक स्पेशल कोर्स सोबतसोबत संदेश लोकडे सरांचा कंप्लीट इंग्लिश कोर्स हा पण रेकॉर्डे फॉर्मेट फॉर्मॅटमध्ये आजच लॉन्च आहे तो पण तुम्हाला आय प्रथम ॲपवर अवेलेबल आहे त्यांचा पण त्यांनी एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे तो पण आपला संकल्पच्या टेलिग्राम यूट्यूब चॅनेलवर तुम्हाला अवेलेबल आहे तिथून त्याची तुम्हाला पूर्ण इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन भेटून जाईल ओके okay. <coughs> त्यानंतर पुढे पुढे आता डायरेक्ट क्वेश्चन आहेत ह्या अनाऊन्समेंटच्या नंतर किंवा मग बाकी सगळ्याच्या सगळ्या गोष्टी याच्या माध्यमातून आपल्याला बघायच्या आहेत आता सगळ्यात महत्त्वाचं ओनली फ्यूची पण कन्सेप्ट रिवाईज करा म्हणतात डेफिनेटली आपण आयदर ऑरच्या केसेस झाल्यानंतर लगेच मी ओनली आणि ओन्ली फ्यू याच्या पण शॉर्टमध्ये का होईना क्वेश्चन तसे मी ॲड केलेले नाही आहेत ओन्ली ओनली, ओनली फ्यूचे पण त्याची कन्सेप्ट तुम्हाला मी डिस्कस करेल त्याची कन्सेप्ट ही डिटेलमध्ये इथं सांगून देईल ओके त्या पण गोष्टी सांगेल त्याच्यानंतर रिझनिंग बेसिक पासून राहील का हो सगळ्या गोष्टी बेसिक पासून आहेत ते सगळं त्या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये सांगितलंय तुम्ही तिथून पण ते चेक करू शकता तर याच्यामध्ये मी सांगत होतो की आयदर ऑरचे जे क्वेश्चन आहेत ते कुठून कलेक्ट केलेत तर मी माझ्या जेवढे काही कॉन्टॅक्ट आहेत आपल्या बॅचेसचे स्टुडंट ऑनलाईनचे असतील किंवा ऑफलाईनचे असतील सगळ्या स्टुडंटला मी मेसेज केला होता की आयदर ऑरचे ज्या ज्या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला क्वेश्चन आलेले आहेत त्याचे स्क्रीनशॉट मला सेंड करा ते स्क्रीनशॉट मी सगळे कलेक्ट करून त्याची एक पी पी टी बनवलेली आहे म्हणजे एक लक्षात घ्या याच्यातले वीस क्वेश्चन सॉल्व्ह करणं म्हणजे वेगळ्या वेगळ्या पंधरा ते वीस साईटवरचे आयदर ऑरचे कोणत्याही टेस्टमध्ये विचारले गेलेले क्वेश्चन तुम्ही एकाच सेशनमध्ये रिवाईज करणं म्हणजे तुम्ही एक टेस्टबुकची टेस्ट, टेस्ट दिलेली आहे त्याच्यात एक क्वेश्चन आयदर ऑरचा आलेला आहे अड्डाची एक दिलेली आहे कोणतीतरी त्याच्यात एक आलेला आहे ऑलिबोर्डचा आहे कोणता तरी आहे कोणता तरी दुसऱ्या गायडलीमधला आहे ह्या सगळ्या टेस्ट सिरीजमध्ये ज्यांनी 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 हे टेस्ट सिरीज सॉल्व्ह केल्यात त्यांनी सॉल्व्ह केलेले क्वेश्चनचे स्क्रीनशॉट मी सगळे एका ठिकाणी जमा केले म्हणजे मेमरी बेससहित ऑल ॲप्समध्ये जे आयदर ऑरचे क्वेश्चन विचारले गेलेले आहेत ते सगळेच्या सगळे क्वेश्चन मी एका ठिकाणीच कलेक्ट केलेले आहेत तर याची पी डी एफ किंवा पी पी टी हे पण तुम्हाला मी टेलिग्रामवर अवेलेबल करून देईल म्हणजे तुम्हाला ओनली याच्या आयदर ऑरच्या कन्सेप्टला किंवा आयदर ऑरच्या क्वेश्चनला जर एकदाच प्रॅक्टिस करायची तर ते सगळेच्या सगळे क्वेश्चन तुम्हाला एकाच पी डी एफमध्ये वेगवेगळ्या ॲपमधून जे क्वेश्चन विचारले गेलेत ते भेटून जातील तुम्हाला चालेल ओके लगेच पुढे स्टार्ट करायचं का एकदा फक्त सांगून द्या चला टॉपिक कन्सेप्ट आयदर ऑर हे सगळ्या गोष्टी लगेच स्टार्ट करून आहेत ओके स्टार्ट करा म्हणत आहेत फक्त एका सेकंदात पाणी पिऊन घेतो चलो स्टार्ट म्हणतायत बघा लेक्चरच्या शेवटपर्यंत थांबायचं आहे कारण की मी आ, फक्त आयदर ऑरच नाही तर जसं कमेंटमध्ये सांगितलं होतं की सर ओनली आणि ओनली फ्यू पण डिस्कस करा तर तेही डिस्कस करेल कारण की सध्या आर आर बीच्या ज्या लास्ट वीकमध्ये एक्झाम झालेल्या होत्या तेरा तारीख चौदा तारीख या दोन डेटला जर तुम्ही सगळे पॅटर्न जर चेक केले असतील स्पेशली रिझनिंगचे तर त्या सगळ्या रिझनिंगच्या पॅटर्नमध्ये तुम्ही बघितलं असेल की ओनली फ्यू सिलॉजिझम किंवा ओनली सिलॉजिझमवर डिपेंड हो टोटल पाच क्वेश्चन होते आणि सगळेच्या सगळे इझी लेवलचे क्वेश्चन होते त्याच्यामुळे ते पण आपल्याला घेणं इम्पॉर्टंट आहे टेस्ट द्या आज आजचा पार्ट इतका जास्त आहे अश्विनी की ज्याच्यामध्ये आपल्याला आयदर ऑरचे जवळपास तीस चाळीस क्वेश्चन ओनलीची कन्सेप्ट ओनली, ओनली फ्यूची कन्सेप्ट याच्यामुळे आजच्या टेस्टमध्ये जर पॉसिबल नाही झालं तर ते आपण नेक्स्ट सेशनमध्ये नक्की करूया ठीक आहे मग आता बघा याच्यामध्ये सिलॉइजममध्ये जे आयदर ऑरचे रूल आहेत ते आयदर ऑरचे रूल्स किंवा ती कन्सेप्ट काय आहे आता मी काही स्टेटमेंट मनानच याच्यामध्ये घेतो फक्त क्वेश्चन तुमच्याकडून आलेले आहेत माझ्या जो स्टुडंटकडूनच तर ते क्वेश्चन आपण ते पुढे डिस्कस करूया स्टेटमेंट समजा मला दिलेलं आहे सम ए आर बी पहिले मी ए आणि बीच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला बाय रूल ते एक्सप्लेन करेल आणि त्याच्यावर डिपेंड असलेले क्वेश्चन पण त्याच्यामध्ये घेईल ओके okay. त्यानंतर सम ए आर बीच्या नंतर तुम्हाला स्टेटमेंट आहे समजा ऑल बी आर सी सम ए आर बी ऑल बी आर सी देन सम सी आर डी या पद्धतीनं आपल्याला एक स्टेटमेंट प्रोव्हाइडेड आहे आता याची जर मी डायग्राम ड्रॉ करायची तर सम ए आर बी ऑल बी आर सी आहेत ऑल बी आर सी आणि सम सी आर डी सम सी हे डी सोबत आहेत तर ही याची स्पेसिफिक डायग्राम आपल्याला येऊन जाईल ओके काहीही लिहू नका काही पण लिहू नका कारण की जशाला तसं अवेलेबल आहे तर लिहिण्याची गरज नाही आहे समजून घ्या एकदा समजून गोष्टी आल्यात तर मग तुम्हाला लिहिण्याची गरज पडणार नाही ठीक आहे तर लक्ष द्या स्टेटमेंटनुसार मी डायग्राम ड्रॉ केलेले आहे आता इथं मी कन्क्ल्युजन विचारतोय तुम्हाला सम ए आर डी आणि दुसरं कनक्लुजन विचारतोय मी नो ए आर डी आता थोडं लक्ष द्या आता इथं पहिला जो इदर ऑरचा रूल आहे जो कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट जर बघितली तर सम आणि नो या दोन कीवर्डवर आता आपल्या जो कीवर्ड जर बघितले तर भरपूर आहेत समचा कीवर्ड आहे नोचा आहे ऑलचा आहे सम नॉटचा आहे ओनलीचा आहे ओनली फ्यूचा आहे आणि प्रत्येकाची मिनिंग वेगळे 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 आहेत मग आता बघा या स्टेटमेंटनुसार मी सम आणि नो या दोन कीवर्डवर डिपेंड असलेला आपल्याला इधर ऑरचा रूल सांगणार आहे ह्याच्यामध्ये बघा सगळ्यात महत्वाचं काय आहे इदरवर येण्यासाठी सगळ्यात महत्वाची एक कंडिशन म्हणजे विचारलेले दोन कन्क्लुजन जे आहेत त्या दोन्ही कन्क्लुजनमध्ये दोन्हीच्या दोन्ही कन्क्लुजन इंडिव्हिज्युअली चुकीचे असले पाहिजे दोन्ही चुकीचे असले पाहिजे मग आता हे दोन्ही चुकीचे आहेत का आयदरवर आन्सर देत आहेत सगळ्यात महत्वाचं बघा एक समजून घ्या सेशनच आयदरवर आहे तर तुम्ही आन्सर ऑर सांगणं म्हणजे हे थोडं ऑड वाटते त्याच्यामुळे आन्सर नका सांगू ह्या गोष्टी समजून घ्या का ऑर आहे ठीक आहे दोन्ही कन्क्लुजन चूक असले पाहिजे एक पहिली कंडिशन आहे हे बोथ कन्क्लुजन जे आहेत बोथ कन्क्लुजन रॉंग असले पाहिजे आता बोथ कन्क्लुजन इंडिव्हिज्युअली रॉंग आहेत का तर मी एक एक जर त्याच्यात ऑब्झर्व केलं तर सम ए आर डी आता मला या डायग्रामला जर ऑब्झर्व केलं तर ए आणि डी यांच्या बाबतीत समचं रिलेशन दिलेलं दिसतंय का इवन ए आणि डीच्या बाबतीत स्टेटमेंटमध्ये कुठलंही कनेक्टेड स्टेटमेंट सम नो ऑल या फॉर्मॅटमध्ये दिलेलं नाही आहे मग आता बघा ए आणि डी यांच्या बाबतीत स्टेटमेंटमध्ये काहीही प्रोव्हाइडेड नाही याचाच अर्थ ए आणि डीच्या बाबतीत कन्फर्ममध्ये कन्फर्म कन्क्लुजन विचारण्याच्या दोन फॉर्मॅट आहेत एक कन्फर्म एक पॉसिबिलिटी तर जर या दोघांच्या बाबतीत कोणतंच रिलेशन दिलं नाही तर त्यांच्या बाबतीत सम नो ऑल सम नॉट याच्यापैकी कोणतंही कन्क्ल्युजन फॉलो होणारच नाही कन्फर्म मध्ये ते कधीच फॉलो होणार नाही लगेच लक्षात घ्या ना कारण की यांच्या बाबतीत जर समचं रिलेशन दिलं असतं तर सम ए आर डी असं दिसलं असतं यांच्या बाबतीत नोचं रिलेशन दिलं असतं ते असं दिसलं असतं ऑलचं रिलेशन दिलं असतं तर असं दिसलं असतं या तिन्हीपैकी पैकी काहीच दिसत नाही याचा अर्थ काय दोघांच्या बाबतीत स्टेटमेंटमध्ये काहीही प्रोव्हाइडेड नाही आणि ज्या एलिमेंटच्या बाबतीत स्टेटमेंटमध्ये काहीही दिलेलं नाही आहे त्या दोन एलिमेंटच्या बाबतीत पुन्हा रिपीट करतो सम नो ऑल सम नॉट याच्यापैकी कोणतंही कन्क्ल्यूजन जर कन्फर्म विचारलं असेल तर ते कधीच फॉलो होणार नाही सम ए आर डी रॉंग नो ए आर डी रॉंग ऑल ए आर डी रॉंग सम ए आर नॉट डी रॉग सम डी आर नॉट ए रॉंग काहीही कन्फर्म मध्ये विचारू द्या चुकीचं क्लिअर आहे हे का बरं चुकीचं का बरं चुकीचं हे क्लिअर आहे का स्टेटमेंट मध्ये रिलेशन दिलं नाही मग त्याच्याकडे काही टेन्शन घ्यायचं नाही बघायची गरज नाही की यांच्या बाबतीत काहीही फॉलो होणार नाही हे डोळे झाकून सांगू शकतो आपण यस मग आता पहिली गोष्ट सम ए आर डी फॉलो होईल का इंडिव्हिज्युअली यांच्यात काहीच रिलेशन दिलं नाही तर हे फॉलो नाही होणार नो ए आर डी आता खूप जणांना वाटते की हे डायग्राम दूर दूर आहे डायग्राम दूर दूर आहे याचा अर्थ त्यांच्यात नो रिलेशन नाही हे दूरून एकमेकांना बघू शकतात याचा अर्थ पॉसिबिलिटी सोबत येऊ शकतात दूर दूर, दूर बसले त्याचा अर्थ त्यांचं नो रिलेशन आहे असं नाही कोणापासून तर लपून बसलेले असतील असे असू शकते ठीक आहे तर मग यांच्या बाबतीत रिलेशन दिलं नाही याचा अर्थ यांचं नो रिलेशन आहे का तर बिलकुल नाही हे पण कन्फर्ममध्ये नो रिलेशन आहे असं आपण म्हणू शकत नाही म्हणजे दोन्ही इंडिव्हिज्युअल मला चुकीचे भेटले पहिले तर एक कंडिशन सॅटिस्फाय झाली आपली दुसरी कंडिशन याच्यामधली दुसरी कंडिशन दोन्ही कन्क्ल्युजन अपोजिट असले पाहिजे अपोजिट म्हणजे का सॉरी दुसरं कन्क्ल्युजन म्हणजे काय अपोजिटची का तिसरी कंडिशनमध्ये घेऊया आपण दुसरं म्हणजे काय तर आपल्याला ह्याच्यामध्ये जे एलिमेंट दिलेले आहेत ते एलिमेंट सेम असले पाहिजे एलिमेंट सेम असले पाहिजे पहिल्या याच्यात ए आणि डी आहे दुसऱ्या ह्याच्यात ए आणि डी आहेत ए आणि डी हे दोन्ही एलिमेंट सेम असले पाहिजे राईट ए आणि डी सेम एलिमेंट आहेत तर ही पहिली कंडिशन सॅटिस्फाय दुसरी कंडिशन सॅटिस्फाय तिसरी कंडिशन बोथ कन्क्लुजन अपोजिट असले पाहिजे अपोजिट म्हणजे काय तर एक पॉझिटिव्ह असला पाहिजे एक निगेटिव्ह असला पाहिजे एक पॉझिटिव्ह असला पाहिजे एक निगेटिव्ह असला पाहिजे मग पॉझिटिव्हमध्ये समचं स्टेटमेंट असलं पाहिजे निगेटिव्ह मध्ये नोच स्टेटमेंट असलं पाहिजे मग आता पॉझिटिव्ह मध्ये ऑल चालणार नाही निगेटिव्ह मध्ये सम नॉट पण चालणार नाही सम आणि नो सम आणि नो हेच दिसलं पाहिजे लक्षात येते तीन कंडिशन कळायला का इदरवर येण्यासाठी मोस्टली या तीन कंडिशन दिसल्या की आयदरवर पटकन टिक करून टाकायचं डोकस लावायचं नाही हा सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन की अश्विनीनं विचारला की एलिमेंटच्या पोझिशनच्या बाबतीत काय फरक पडतो का तर या पर्टिक्युलर सम आणि नोच्या रूलमध्ये सम आणि नोच्या रूलमध्ये मी पुन्हा 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 सांगतोय सम नो सम नो सम नो सम आणि नोच्या रूलमध्ये यांच्या पोजिशन जरी इंटरचेंज झाल्या काहीही फरक पडत नाही काहीच फरक पडत नाही इथं आपल्याला हे आपल्याला दुसरं जे काही कन्क्ल्युजन आहे नो डी आर ए जर असेल तरीही काही फरक पडत नाही नो ए आर डी डी डीचं नो रिलेशन आहे याचाच अर्थ डीचं आणि एचं पण नो रिलेशन आहे तुझ्या साईडनं मला चालत नाही तर माझ्या साईडनं पण तुला चालत नाही ह्या दोन्ही गोष्टी क्लिअर असल्या पाहिजे सिक्वेन्स डझंट मॅटर एक्झॅक्टली जीवन सिक्वेन्स डझंट मॅटर कोणत्या रूलमध्ये सम आणि नोच्या रूलमध्ये हे क्लिअर आहे का हे क्लिअर आहे का सांगा पटकन मग आता मला आयदर ऑरचा रूल सम नोचा कसं काय आन्सर टिक करायचं हे जर क्लिअर करायचं असेल तर पहिल्या गोष्टी दोन तीन प्रॉपरली डोक्यात लक्षात ठेवल्या की आपलं आयदर ऑर पटकन आन्सर एका मिनिटात येऊन जाते कसं पहिली गोष्ट काय चेक करायची दोन्ही कन्क्लुजन चुकीचे आहेत का हो चुकीचे आहेत दुसरी गोष्ट त्या एलिमेंटमध्ये त्या कन्क्लुजनमध्ये एलिमेंट जे आहेत ते सेम आहेत का हो सेम आहेत तिसरी गोष्ट म्हणजे काय तर याच्यामध्ये आपल्याला एक समचं स्टेटमेंट आणि एक नोचं स्टेटमेंट एक पॉझिटिव्ह स्टेटमेंट आणि एक निगेटिव्ह स्टेटमेंट जर आलं तर सरळ सरळ डोळे झाकून आपण त्याला आयदर ऑट टिक करून टाकायचं सम नॉट आणि ऑलच्या ऑर केसला पॉझिटिव्ह कसा फरक पडतो पोजिशनचा सा सांगतो अश्विनी थांबा थांबा सम नो मध्ये सम नॉट नका टाकू एक 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 होऊ द्या ठीक आहे क्लिअर आहे क्या हे क्लिअर आहे का ऑल चालत नाही तुमच्या पाया पडून सांगतोय सम आणि नो बघा पहिले तुम्ही ना काय होतं या टॉपिकमध्ये आपल्याला आहे एवढं मान्य आहे पण आपल्याला थोडं एक्स्ट्रा पण आहे ते एक्स्ट्राचं जास्त लावता तुम्ही एक्स्ट्राचं लावलं ला नाही की या टॉपिकमध्ये काहीच प्रॉब्लेम येत नाही सरळ सरळ प्लेन ठेवा गोष्टी एलिमेंट्स सेम बघा दिसले सेम इंडिव्हिज्युअल चुकीचे दिसले दिसले सेम सम आणि नो दिसलं डोळे झाका आयदर टिक करा एक्स्ट्रा कशाला लावायचं त्याच्यात ऑल आहे का समनॉट आहे का ऑल आणि सम मध्ये पोझिशन कशी असेल ते पुढे सांगणार आहे सांगणार आहे आत्ता सोयरीक झाली लग्न होऊ द्या लेकरं होऊ द्या शाळेत जाऊ द्या कोणत्या शाळेत टाकायचं इंग्लिश का मराठी हे नंतर डिसाइड करा ना पोहे खाऊन आले की शाळेत लेकराला कोणत्या टाकू असा प्रश्न कस काय विचारू शकता तुम्ही कळू राहिलं काय बोल राहिलो मी हा हा संकल्प क्लासेसला टाका आम्ही आहे आहेत इथंच आहे आम्ही हे लक्षात आले का हे क्लिअर आहे का पहिला आयदरवरचा रूल क्लिअर आहे का नेक्स्ट घेऊ का पुढचा रूल नेक्स्ट आहे का नेक्स्ट हो आता बघा हा मार्क ज्याचा गेला त्यानं पुन्हा माझं लेक्चर कधीच करायचं नाही आधीच सांगून ठेवतो हो कारण की ह्याच्यामध्ये जर मार्क तुम्ही घालणार असाल तीनच गोष्टी सांगितल्यात मी जास्त बारा भानगडी नाही सांगितल्या दोन्ही कन्क्लुजन चूक भेटले पाहिजे एक एलिमेंट सेम भेटले पाहिजे ए आणि डी ए आणि डी दोन तिसरी गोष्ट म्हणजे एकात सम दुसऱ्यात नो संपला विषय आयदर ऑर राईट आता पुढे येऊया दुसरा रूल, स्टेटमेंट स्टेटमेंट आहे समजा ऑल ए आर बी ऑल ए आर बी सम बी आर सी सम बी आर सी ओके ओके, ओके इकडे या आता चलो ऑल ए आर बीचं स्टेटमेंट आपल्याला डायग्राम काढायचे आहे ऑल ए बी च्या मध्ये आहेत सम बी आर सी असं दिलेलं आहे ओके मग आता बघा मी तुम्हाला कन्क्लुजन विचारलं आता हे थोडं केअरफुली ऐका ऑल ए आर सी दुसरं सम ए आर नॉट सी ओके अजून एकदा पुन्हा मी अगोदरच्या याच्यात येतो हे बघा इथे मी जे सम नो सम नो बोलतोय इथं मला ऑल बिलकुल चालणार नाही नो सोबत ऑल बिल्कुल चालणार नाही आता जो सेकंड रूल घेतोय मी इथं माझ्याजवळ ऑल आहे तुम्ही म्हणसाल नाही तर सर तुम्ही अगोदर सांगितलं की ऑल चालणार नाही हे डबल काय हे दुसरा रूल आहे याच्यात ऑल सोबत समसोबत नो नाही आणि ऑल सोबत पण सम नाही इथं आपल्याला ऑल सोबत सम नॉट आहे ऑल सोबत सम नॉट आहे।, आहे।, आहे ओके मग आता बघा ऑल सोबत सम नॉट आहे आन्सर आयदर ऑर देणारे पुन्हा एकदा कन्सेप्टच आयदर ऑरची आहे तुम्ही वेगळं काही सांगत नाही आहेत ऑल ए आर सी सम ए आर नॉट सी मग आता ही कन्सेप्ट कशी आहे ऑल आणि सम नॉट या कीवर्डवर डिपेंड असलेली कन्सेप्ट आहे या कीवर्डवर डिपेंड असलेली कन्सेप्ट आहे अगोदरची कन्सेप्ट फक्त सम आणि फक्त नो या दोनच कीवर्डवर डिपेंड होती याच्यामध्ये ऑल सोबत सम नॉट ची जोडी आली पाहिजे मग आता याच्यात पहिलं कंडिशन बोथ कन्क्लुजन रॉंग दोन्ही रॉंग आहे का बघा पहिले तर ऑल ए आर सी दिसतंय का कुठं ऑल ए आर सी ऑल ए आर सी असतं तर मला अशी डायग्राम दिसली पाहिजे आहे का अशी डायग्राम नाही मग पहिलं इंडिव्हिज्युअली रॉंग सम ए आर नॉट सी सगळं स्टेटमेंटच पॉझिटिव्ह आहे कन्फर्म निगेटिव्ह फॉलो होणार नाही हे तर मी प्रत्येक वेळेस रूलमध्ये सांगतो आहे मग आता बघा सगळं स्टेटमेंट पॉझिटिव आहे तर सम ए आर नॉट सी काही ए ए सी सोबत जाणार नाहीत असं कन्फर्म म्हणता येईल का नाही दुसरी गोष्ट ए आणि सी ए आणि सी यांच्या बाबतीत स्टेटमेंटमध्ये काहीही रिलेशन दिलेलं नाही आणि ज्यांच्या बाबतीत रिलेशन दिलेलं नाही त्यांच्या बाबतीत सम नो ऑल Not, पाई काही ही नहीं है, सम नॉट याच्यापैकी काहीही फॉलो करायचं नाही हे ऑलरेडी सांगितलंय मी मग आता सम ए आर सी नो ए आर सी ऑल ए आर सी सम ए आर नॉट सी काहीही फॉलो होणार नाही याचाच अर्थ हे दुसरेही कन्क्लुजन रॉंग आहे इंडिव्हिज्युअली दोन्हीच्या दोन्ही कन्क्लुजन रॉंग भेटले सेकंड कंडिशन एलिमेंट सेम असले पाहिजे ए आणि सी ए आणि सी एलिमेंट सेम थर्ड अँड मोस्ट इम्पॉर्टंट याच्यातली कंडिशन एलिमेंटच्या पोझिशन ज्या आहेत एलिमेंट पोजिशन सेम पाहिजेत हे सगळ्यात इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे ऑल आणि सम नॉटची सगळ्यात इम्पॉर्टंट ही कंडिशन आहे की एलिमेंटची जी पोजिशन आहे एलिमेंट आपण घेतलेले आहेत ए अँड सी ह्यांच्या एलिमेंट पण सेम असले पाहिजे दोन्ही याच्यामध्ये आणि एलिमेंटच्या जागा पण सेम असल्या पाहिजेत म्हणजे ए पहिल्या प्लेसवर आहे सी दुसऱ्या प्लेसवर आहे तर सेकंड सम नॉटच्या कन्क्लुजनमध्ये पण ए पहिल्याच प्लेसवर पाहिजे सी दुसऱ्याच प्लेसवर पाहिजे हे आपल्याला प्लेस, प्लेस बदललेली चालणार नाही हे लक्षात घ्या अशा तीन कंडिशन जर भेटल्या आणि त्याच्यात चौथी कंडिशन म्हणजे काय तर एक स्टेटमेंट पॉझिटिव्ह ज्याच्यामध्ये ऑल आल आलं पाहिजे एक स्टेटमेंट निगेटिव ज्याच्यामध्ये सम नॉट असं कन्क्लुजन असलं पाहिजे विषय संपला चार गोष्टी दिसल्या ह्या की ऑल सम नॉटचं आयदर ऑर असणार म्हणजे असणार क्लिअर आहे का सांगा क्लिअर आहे का सांगा एक्झाममध्ये एक्स्ट्रा डोकं लावायचं नाही डोकं प्लेन ठेवायचं दोन्ही चुकीचे आहे का हो दोन्ही चुकीचे आहे दोघांमध्ये एलिमेंट सारखे आहेत का ए आणि सी ए आणि सारखे आहेत दोन्हीही कन्क्लुजनमध्ये एलिमेंट ए आणि सी ए आणि सी यांच्या जागा यांच्या प्लेसेस सेम आहे से का हो सेम आहे चौथी कंडिशन पॉझिटिव्ह स्टेटमेंटमध्ये ऑल आहे का निगेटिव्ह स्टेटमेंटमध्ये सम नॉट आहे का हो हे पण आहे ह्या चार गोष्टी जर दिसल्या अशा आखो, आखो में तर आखो, आखो में फटकन एक आता आयदर आयदरॉट टिक करायचं आणि पुढं जायचं आता इथं श्वेता तुम्ही ती पॉसिबिलिटी काभर ॲड केली मला हेच कळत नाही आपल्याला रूल प्लेन ठेवा की एवढ्याच गोष्टी काय पॉसिबिलिटी फॉलो होईल काय होणार नाही हे आपण पुढच्या क्वेश्चनमध्ये बघू याच्यात तो डाऊट नका मिक्स करू याच्यात तो डाऊट नका मिस करू पॉसिबिलिटीत फॉलो होते कन्फर्म मध्ये फॉलो होत नाही ते ह्या एक्झाम्पलमध्ये श्वेता क्लिअर आहे ओके क्लिअर म्हणत आहे आता याची दुसरी साइड बघा याच क्वेश्चनची दुसरी साइड समजा मी ह्याच क्वेश्चनवर कन्क्लुजन असं विचारलंय ऑल ए आर सी इथं आन्सर काय आला आपलं आयदर ऑर ऑल ए आर सी आणि दुसरं कन्क्लुजन विचारलंय मी सम ए सॉरी सम सी आर नॉट ए हे दोन कंक्लूजन, इथं आन्सर काय आलं पाहिजे तुम्ही सांगा मला हे इथं बघा कंडिशन बघू काय काय आहेत कंडिशन वन बाय वन बघू बोथ कन्क्लुजन रॉंग आहेत का ऑल ए आर सी रॉंग सम सी आर नॉट ए स्टेटमेंट पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह फॉलो होणार नाही हे पण रॉंग दोन्ही कन्क्लुजन इंडिविज्युअली रॉंग आहेत दोन्ही कन्क्लुजन इंडिविज्युअली रॉंग आहे एक कंडिशन सॅटिस्फाय एलिमेंट सेम आहेत का हो ए आणि सी ए आणि सी एलिमेंट सेम आहेत तिसरी मोस्ट इम्पॉर्टंट कंडिशन एलिमेंटच्या पोझिशन सेम आहे का हे बघा पहिल्या प्लेसवर ए दुसऱ्या प्लेसवर सी इथं पहिल्या प्लेसवर सी दुसऱ्या प्लेसवर ए ए आणि सीच्या जागा बदलल्यात आपल्याला एलिमेंटच्या पोझिशन सेम पाहिजेत बरं चौथी कंडिशन पॉझिटिव्ह ऑल निगेटिव्ह सम नॉट आहे का हो ते पण आहे ऑल पण आहे सम नॉट पण आहे मग आता ऑल सम नॉट पण आहे दोन्ही चुकीचे पण आहे एलिमेंट पण सेम आहे काय चुकीचं चा आहे याच्यामध्ये तर याच्यामध्ये एकच गोष्ट चुकीची आहे याच्यामध्ये आपल्याला क्लिअरली दिसते की इथं आपल्याला एलिमेंटच्या जागा प्लेसेस बदललेल्या आहेत अशा केसमध्ये आपलं आन्सर बोथ रॉंग असणार आहे ज्यालाच आपण नायदर फर्स्ट नॉर सेकंड फॉलोज या पद्धतीनं आन्सर दिलं पाहिजे क्लिअर आहे का क्लिअर आहे का पटकन सांगायचं आहे क्लिअर आहे का क्लिअर व्हेरी गुड पुढे येऊया पुढे येऊया तिसरी कन्सेप्ट आता ही थोडी कन्सेप्ट आयदर ऑरचीच आहे पण त्याच्यामध्ये थोडा एक डाउट फॅक्टर आहे की आयदर ऑर म्हणायचं नाही म्हणायचं पण uh, सगळा जो बाकी टेस्ट सिरीज असेल अड्डा असेल ऑलिवूड असेल गाईडली असेल जवळपास मी सगळ्याच्या सगळ्या टेस्ट सिरीजचं थोडं अॅनालिसिस केलं तिथं लक्षात येते की सगळीकडे ते आयदरवर देत आहेत पण ते आयदरवर आहे का नाही याच्या बाबतीत थोडं uh, डाऊट आहे पण ती कंडिशन मी एवढं तर लक्षात घेतो की एक्झाममध्ये भेटणार नाही तुम्हाला गॅरंटेड ती कंडिशन तुम्हाला एक्झाममध्ये येणार नाही बट इन केस एक्झाममध्ये येत असेल तर त्यालाही तुम्हाला आयदरवर म्हणावं लागेल ती कन्सेप्ट कोणती स्टेटमेंट आहे तुमचा जो सम ए आर बी स्टेटमेंट आहे तुमचा जो सम बी आर सी मग आता याच्यामध्ये स्टेटमेंटची डायग्राम सोपी आहे काही ए बी सोबत आहेत काही बी सी सोबत आहेत पहिलं कन्क्लुजन सम ए आर सी आणि दुसरं कन्क्लुजन सम ए आर नॉट सी ओके पहिला आयदर ऑरचा रूल जो होता त्याच्यात सम सोबत नो दुसरा आयदर ऑरचा रूल होता त्याच्यात ऑल सोबत सम नॉट तिसरा आयदर ऑरचा जो रूल आहे हा हा रूल आहे बायकोसारखा पटत तर काही नाही पण राहावं लागते हे पण मनाला पटत नाही पण आयदर ऑर म्हणावं लागते हे तसा कारभार आहे हा तिसरा आहे सम आणि सम नॉटचा आयदर ऑर सम आणि सम नॉटचा आयदर ऑर ठीक आहे मग आता इथं काय आहे पहिली कंडिशन बोथ कन्क्लुजन रॉंग पहिली कंडिशन बोथ कन्क्लुजन रॉंग असले पाहिजे एक दुसरी कंडिशन आता पहिली कंडिशन सॅटिस्फाय होते का सम ए आर सी ए आणि सी च्या बाबतीत काहीच दिलं नाही रॉंग सम ए आर नॉट सी यांच्या बाबतीत काहीच दिलं नाही रॉंग दोन्ही कन्क्लुजन रॉंग दुसरी कंडिशन एलिमेंट सेम असले पाहिजे म्हणजेच ए आणि सी दोन्हीमध्ये असलं पाहिजे तिसरं एलिमेंटच्या जागा एलिमेंटच्या पोजिशन सेम पाहिजेत एलिमेंटच्या पोजिशन पण सेम पाहिजेत ए आणि सी ए पहिल्या प्लेसवर आहे सी दुसऱ्या प्लेसवर आहे तर इकडं पण ए पहिल्या प्लेसवर आणि सी दुसऱ्या प्लेसवर या पद्धतीनंच असलं पाहिजे ओके या पद्धतीनं आणि चौथी कन्सेप्ट की एक स्टेटमेंट पॉझिटिव एक स्टेटमेंट निगेटिव मध्ये सम असलं पाहिजे निगेटिव्हमध्ये सम सोबत नॉट असलं पाहिजे हे चार कंडिशन जर आपल्याला भेटत असतील ते पण आपल्याला आयदरॉवर म्हणायचं आहे या साश्वीनिमित्त सांगतोय की सम आणि सम नॉट हे पटत नाही पण हे बाकीच्या सगळीकडे आयदोरॉर का म्हणताय माहिती नाही पण आहे असं आपल्याला सगळ्याच टेस्ट सिरीजवाले म्हणत असतील तर आपल्याला त्या आयदरॉरच्या कन्सेप्टमध्ये ॲड करावं लागेल अड्डाची टेस्टबुकची अड्डाची टेस्टबुकची गाईडलीची इवन ऑलिबोर्डची तुम्ही टेस्ट सिरीज बघा सगळ्या ठिकाणी याला आयदोरॉरच्या कॅटेगरीमध्ये ॲड केलेलं आहे ठीक आहे तीन आयदरॉरचे रूल क्लिअर आहे का लगेच ओनली आणि ओन्ली फ्यू पण सांगून टाकू का लगेच ओनली आणि ओनली फ्यू सांगून टाकू का म्हणजे याच्यावरचे क्वेश्चन पण मला लगेच कंटिन्यू करता येतील चालेल पाठ करायचं कशाला आली पाठ करायची गरजच काही नाही आहे पाठ काहीच करायचं नाही डोक्यात ठेवा दोन कन्क्लुजन चुकीचे असले पाहिजे दोघांमध्ये एलिमेंट सेम असल्या पाहिजे पोझिशन सेम असल्या पाहिजे एक पॉझिटिव्ह असलं पाहिजे एक निगेटिव्ह असलं पाहिजे संपला विषय स्टेटमेंटमध्ये सम ए आर नॉट बी आलं तर सांगा सम ए आर नॉट बी फॉलो नाही होणार स्टेटमेंट पॉझिटिव्ह आहे कन्फर्म निगेटिव्ह विचारताय तुम्ही शुभम ते फॉलो नाही होणार सम ए आर नॉट बी ओके पुढे येऊया ओनली आणि ओन्ली फ्यू एकदा मी पटापट एक्सप्लेन करून टाकतो म्हणजे त्याच्यातले पण तुमचे डाऊट क्लिअर होऊन जातील चला स्टेटमेंट जर मी इथं घेतलं ओनली ए आर बी सम ए आर सी मला सांगा पहिले तर ओन्लीचं स्टेटमेंट पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे ओन्लीचं स्टेटमेंट पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे काही पॉझिटिव्ह म्हणत आहे काही निगेटिव्ह म्हणत आहे हां मोस्टली पुन्हा निगेटिव्ह म्हणत आहे काही जणं फिफ्टी फिफ्टी म्हणताय सांगू नाही शकत असं श्रद्धा म्हणत आहे सांगावं लागेल असं नाही पुढचा कन्फ्यूज होतो त्याला सांगावं लागेल काहीतरी ठीक आहे कन्फर्ममध्ये सांगावं लागेल पॉसिबिलिटी पण नाही सांगता येणार कारण की मग एखाद्याचा जीव गुंतल्यावर काय करायचं त्याला क्लिअरली काहीतरी सांगावं लागेल बघा ओनलीचं स्टेटमेंट कम्प्लीट निगेटिव्ह आहे ओनलीचं स्टेटमेंट कंप्लीट निगेटिव आहे टोटल माझ्याजवळ पन्नास स्टुडंट आहेत आणि मला अकरा प्लेयर्सची एक क्रिकेट टीम बनवायची आहे तर मी काय म्हणेन आय हॅव टू सलेक्ट ओनली एलेवन प्लेयर्स आउट ऑफ फिफ्टी आय हॅव टू सलेक्ट ओनली एलेवन प्लेयर्स मग मला ओनली फक्त किती पाहिजेत फक्त अकरा पाहिजेत किती पैकी पन्नास पैकी म्हणजेच उरलेल्या एकोणचाळीस लोकांसाठी हे स्टेटमेंट निगेटिव्ह आहे का नाही रिस्ट्रिक्शन आहे का नाही एकोणचाळीस जणांना रिस्ट्रिक्शनचा पार्ट येतो याचाच अर्थ स्टेटमेंट कुठेही पॉझिटिव्ह नाही ना पार्शियल पॉझिटिव्ह ना पार्शियल निगेटिव्ह कंप्लीट निगेटिव्ह स्टेटमेंट आहे कळतंय का क्लिअर आहे का कम्प्लीट निगेटिव्ह स्टेटमेंट आहे क्लिअर आहे का आता याचा अर्थ काय याचा मिनिंग काय आता याचा मिनिंग सोपा आहे बघा हे थोडं उलट वाचायचं ओनली ए आर बी दिसलं ना थोडं उलट वाचायचं बीचे रिलेशन उलट वाचायचं बीचं रिलेशन बीचं रिलेशन फक्त ए सोबतच असू शकते बी चे रिलेशन फक्त ए सोबतच असू शकते याची डायग्राम ऑल च्या अपोजिट म्हणजे ऑल ए आर बी ऑल ए आर बी ची जी डायग्राम आपण काढतो ऑल ए आर बी ह्याच्या एक्झॅक्ट अपोजिट ओनली ए आर बी ची डायग्राम काढायची या पद्धतीनं च्या एक्झॅक्ट अपोजिट डायग्राम ड्रॉ करायची मग आता इथं आपल्याला ओनली ए आर बी ची डायग्राम ड्रॉ करत असताना ऑल बी आर ए पण आता इथे एक डोक्यामध्ये कम्प्लीट गोष्ट टाकायचं आहे की आपल्याला ऑलच्या आणि ओनलीच्या स्टेटमेंटमधला जर फरकच एक्झाममध्ये लक्षात आला नाही डा जी डायग्राम आपण ड्रॉ करतो त्या डायग्राममध्ये तर मग आपल्याला कम्प्लीट त्याच्यावरचे कन्क्लुजन चुकून जाणार आहे कारण की माझं अशा दोन डायग्राम आहेत आणि याच्यात एक ओन्लीचं पण स्टेटमेंट आहे आणि याच्यात एक ऑलचं पण स्टेटमेंट आहे तर मला कळणार कशावरून मला कळणार कशावरून जे ओनलीचा पार्ट आहे मी त्याच्यासोबत ॲरो ड्रॉ करणार ॲरो ड्रॉ केला की मला लगेच लक्षात आलं पाहिजे की हे ओन्लीचंच चा स्टेटमेंट आहे इकडं मला काहीही ॲड करू द्या आणि त्याच्यासोबत ॲरो जर नसेल तर हे लक्षात ठेवायचं की हे ऑलचं स्टेटमेंट आहे हे ओनलीचं स्टेटमेंट आहे आता नेमका फरक काय ऑल आणि ओनलीमध्ये सांगितल्याप्रमाणे बीचं रिलेशन फक्त ए सोबत असू शकते उरलेल्या सगळ्यासोबत आता हे सम ए आर सी पुढचं स्टेटमेंट इथे ॲड केलं मी बीचं रिलेशन हा ॲरो आहे फक्त कोणासोबत असू शकते ए सोबत असू शकते बाकी सगळ्यांसोबत बीचं नो रिलेशन असणार आहे जसं की नो बी आर सी फॉलो होईल का सांगा तुम्ही नो सी आर बी फॉलो होईल का सांगा तुम्ही फर्स्ट सेकंड एक दोन फॉलो होईल का फर्स्ट सेकंड एक दोन फॉलो होईल का होईल फॉलो मग मी मिनिंगच सांगतोय बीच रिलेशन कोणासोबत असेल बीचं रिलेशन फक्त ए सोबत बाकी सगळ्यांसोबत ना ते मध्ये जाणार ना निगेटिव्हमध्ये जाणार ना कन्फर्ममध्ये जाणार ना पॉसिबिलिटी जाणार कशातच जाणार नाही तो तो कम्प्लिटली सगळ्यांसोबत नो रिलेशन करूनच आहे एक पच एक पत्नी एक वचनी जे असते ते त्या त्या प्रकारचा हा कार्यक्रम आहे की मला फक्त कोण बीसोबतच बाकी कोणासोबत मी जाणार नाही ठीक आहे या पद्धतीनं असलं पाहिजे मग आता याच्यात कन्क्लुजन जर ॲड केले मी काही आता थोडं लक्ष द्या केअरफुली हे फॉलो होईल हे फॉलो होईल ऑल ए त्याच्यापेक्षा अजून एक ॲड करतो सम ए आर नॉट सी तिसरं कन्क्लुजन सम ए आर नॉट सी तात्या इन्सू म्हणतायत की माझ्यासारखं आहे ते ओनली म्हणजे तू म्हणजे तू फक्त तुमच्या नावातच तात्या इंसू आहे तो इन्सू एकीकडे असेल का सर आय बी पी एस क्लर्कची मॉक मराठीत देता येते का हो तसं त्या ॲपवर ऑप्शन असेल तर देता येते फॉलो होईल का सम ए आर नॉट सी हे पण फॉलो होईल का बरं फॉलो होईल एक लक्षात घ्या ही डायग्राम या पद्धतीची आहे ओनली ए आर बी ऑल बी आर ए असेल म्हणजे ही मधली जी डायग्राम याच्यात ए पण आहेत आणि याच्यात बी पण आहेत मग आता काही ए इथं बीच्या मध्ये आहेत आणि बीचं सगळ्यांसोबतच नो रिलेशन आहे याचाच अर्थ जे ए बी सोबत आहेत ते ए सी सोबत जाणार नाहीत म्हणजे सम ए आर नॉट सी हे तिन्ही पण फॉलो होतील चौथं कन्क्लुजन समजा मी असं घेतलं आहे ऑल ए आर बी इज अ पॉसिबिलिटी आता मला केअरफुली आन्सर द्या ऑल ए आर बी इज अ पॉसिबिलिटी फॉलो होईल का ऑल ए आर बी इज पॉसिबिलिटी फॉलो होईल का फॉलो होईल का नाही होणार ऑल ए जर मी बी च्या मध्ये घेऊन गेलो तर लक्षात घ्या काय होईल लक्षात घ्या इथं काय होईल ही बी ची डायग्राम आहे मध्ये हा ॲरो आहे आता हे सगळे ए जर मी बीच्या मध्ये घेऊन गेलो तर इथं सम सीचा पार्ट येईल ना हा ए सगळे बीच्या सोबत जाईल पण सोबत सी येतील पण बीला दुसरं कोणी चालते का बीच्या दुसरा कोणासोबत रिलेशन येऊ शकते का नाही येऊ हो शकत म्हणून पॉसिबिलिटीमध्ये पण हे सगळे ए, ए बीच्या सोबत जाऊ शकत नाही हे कन्क्लुजन रॉंग आहे हे फॉलो नाही होणार ठीक आहे पाचवं कन्क्लुजन ऑल सी आर इज अ पॉसिबिलिटी ऑल सी ए सोबत जाण्याची पॉसिबिलिटी आहे का इफ सी नसतात तर ते फॉलो झालं असतं मी ना यस जर सी नसतात तर ते फॉलो झालं असतं हे ऑल ए आर बी इज अ पॉसिबिलिटी हे झालं असतं कधी जर सी नसता तर हे यांच्यासोबत ऑल आलं असतं ऑल सी एच्या मध्ये जातील का हो जातील याला काही प्रॉब्लेम नाही लक्षात घ्या ओनली ए आर बी आपल्याला हे पाहिजे ऑल सी आर ए इज अ पॉसिबिलिटी सगळे सी एच्यामध्ये जाऊ शकतात का हो जाऊ शकतात तशी डायग्राम मी ड्रॉ करू शकतो ऑल सी एच्या मध्ये जाण्याची डायग्राम मी ड्रॉ करू शकतो मग तशी डायग्राम ड्रॉ करू शकतो याचा अर्थ त्याची पॉसिबिलिटी फॉलो होते हे फॉलो होईल पाच नंबरचं कन्क्लुजन राईट right. ओके okay. आता जर इथं विचारलं आपल्याला सम बी आर नॉट सी सम बी आर नॉट सी असं जर विचारलं सम सी आर नॉट बी हे कन्क्लुजन फॉलो होतील का बघा बरं त्याच्यानंतर पुढं पुढं अजून आठ नंबरला मी एक कन्क्लुजन असं ॲड केलं की सम बी आर सी इज अ पॉसिबिलिटी <coughs> नंबर टाकत चला सम बी आर नॉट सी फॉलो होईल सम सी आर नॉट बी फॉलो होईल काबर फॉलो होईल कारण की बघा बीचं आणि सीचं नो रिलेशन आहे आणि जर नोचा तुम्हाला रूल कम्प्लिटली माहिती असेल तर नो ए आर बीच्या रूलमध्ये नो बी आर ए सम ए आर नॉट बी सम बी आर नॉट ए हे फॉलो होते मग आता इथं बीचं सीचं नो रिलेशन आहे तर सम बी आर नॉट सी हे पण बरोबर सम सी आर नॉट बी हे पण बरोबर दोन्ही फॉलो सम बी आर सी इज अ पॉसिबिलिटी काही बी सी सोबत जाण्याची पॉसिबिलिटी आहे का बिलकुल नाही बी फक्त ए सोबत जाऊ शकतो बाकी सगळ्यांसोबत त्याचं नो रिलेशन बाकी सगळ्यांसोबत तो कन्फर्म मध्ये पण जाणार नाही पॉसिबिलिटी मध्ये पण जाणार नाही क्लिअर आहे का हे आठ कन्क्लुजन क्लिअर आहेत का ओन्लीच्या स्टेटमेंटचे जर हे आठ क्लिअर असतील तर तुम्हाला याच्यामधला मार्क नाही गेला पाहिजे ह्याच्यामधला मार्क नाही गेला पाहिजे चला पुढचा एक ओन्ली फ्यूचा लगेच सांगून देतो लगेच सांगून देतो ओन्ली फ्यूचा क्वेश्चनला वेळ लागणार नाही आपल्याला क्वेश्चन आन्सर काढण्यासाठी आपल्याला वेळ लागणार नाही त्याच्यामुळे त्याचं टेन्शन नका घेऊ ओनली फ्यू ए आर बी सम बी आर सी आता मला सांगा ओन्ली फ्यू ए आर बी हे इतकं स्टेटमेंट पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे इतकं स्टेटमेंट पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे सांगा पार्शियल पॉझिटिव्ह पार्शियल निगेटिव्ह शुभम म्हणणं आहे निगेटिव्ह सोनी म्हणताय निगेटिव्ह दीक्षा म्हणताय फिफ्टी फिफ्टी दुर्गा म्हणताय पॉझ पार्शियल पॉझिटिव्ह पार्शियल निगेटिव्ह मिक्सअप म्हणताय रुपेश आता बघा साधी गोष्ट आहे जास्त डोकं लावायचं नाही मी सांगतो या टॉपिकच्यामध्ये एक्स्ट्राचं डोकंच लावायचं नाही काय बघायचं आहे साधी सोधी मी तुम्हाला थोड्या वेळा अगोदर सांगितलं ओन्लीचं स्टेटमेंट पॉझिटिव्ह का निगेटिव्ह ओन्लीचं निगेटिव्ह फ्यू हा कीवर्ड कशासाठी वापरला जातो फ्यू हा कीवर्ड कशासाठी वापरला जातो तुम्ही सांगा मला फ्यूचा कीवर्ड कशासाठी वापरला जातो फ्यू म्हणजे सम फ्यू म्हणजे सम सम म्हणजेच काय पॉझिटिव्ह मग आता जे स्टेटमेंट दिसतंय मला त्याच्यात मला ओनली निगेटिव्ह पण आहे मला त्याच्यात फ्यू पॉझिटिव्ह पण आहे म्हणजेच हे मी कम्प्लिटली निगेटिव्ह पण म्हणू शकत नाही कंप्लीटली पॉझिटिव्ह पण म्हणू शकत नाही मी याला हाफ पॉझिटिव्ह हाफ निगेटिव्ह पार्शियल पॉझिटिव्ह पार्शियल निगेटिव्ह म्हणू शकतो का कारण की याच्यात पॉझिटिव्ह पण सेन्स आहे सममुळे निगेटिव्ह पण सेन्स आहे कशामुळे ओन्लीमुळे यस शुभम आय लव यू बट ॲज अ फ्रेंड असंच आहे ते माझं तुझ्यावर थोडं थोडं प्रेम आहे हे असं आहे ते बघा मग आता या, या स्टेटमेंटमध्ये मला दोन गोष्टी दिसल्या पाहिजे याच्या मिनिंगमध्ये दोन गोष्टी दिसल्या पाहिजे एक सम पण दिसलं पाहिजे आणि एक निगेटिव्हचा पण पार्ट दिसला पाहिजे ह्याचा मिनिंग लक्षात घ्या ह्याचा मिनिंग आहे याचा मिनिंग आहे एक सम ए आर बी दुसरा हा पॉझिटिव आला मिनिंग दुसरा निगेटिव आला मिनिंग सम ए आर नॉट बी या दोन्ही गोष्टी मला त्या स्टेटमेंटमधून भेटल्या पाहिजे सम ए आर बी पण भेटलं पाहिजे सम ए आर नॉट बी पण भेटलं पाहिजे मग तशी डायग्राम कशी ड्रॉ करायची तशी डायग्राम सोपं काही ए बी सोबत आहे काही ए बी सोबत कधीच जाणार नाही संपला विषय पार्शियल पॉझिटिव्ह सम ए आर बी पॉझिटिव्ह पार्शियल निगेटिव्ह सम ए आर नॉट बी काही ए बी सोबत जाणार नाही विषय संपला क्लिअर इथपर्यंत इथपर्यंत क्लिअर मग आता यातले कन्क्लुजन हे सम ए आर बी तर फॉलोच होईल सम ए आर नॉट बी हे पण फॉलो होईल आता याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट पार्ट जो की तुमच्याकडून थोडं सिली मिस्टेक म्हणून चुकतो एक्झाममध्ये तो म्हणजे हा जो रिस्ट्रिक्शनचा सम नॉटचा जो पार्ट आहे तो कोणत्या एलिमेंटसोबत म्हणजे नेमकं रिस्ट्रिक्शन कोणाला लावायचं एलाच का लावायचं बीला का नाही लावायचं किंवा मग कोणत्या एलिमेंटला लावलं पाहिजे ते एक साधी सोपी सरळ गोष्ट ओन्ली फ्यू सोबत जोडून जो कोणी येतोय ओन्ली फ्यूसोबत जोडून जो कोणी येतोय त्याला रिस्ट्रिक्शन लावून टाकायचं ओनली फ्यू टेबल आर चेअर म्हणजेच सम टेबल आर चेअर ओन्ली फ्यू कोणासोबत आहे टेबल सोबत सम टेबल आर नॉट चेअर रिस्ट्रिक्शनचा पार्ट कोणाला लावायचा रिस्ट्रिक्शनचा पार्ट कोणाला लावायचा एकदा कमेंटमध्ये पटकन सांगा रिस्ट्रिक्शनचा पार्ट कोणाला लावायचा ओनली फ्यूच्या च्या सोबत जो एलिमेंट येणार आहे त्याला आपल्याला रिस्ट्रिक्शनचा पार्ट लावायचा आहे यस एक्झॅक्टली मग आता लक्षात घ्या हा सगळ्यात महत्वाचं हा रिस्ट्रिक्शनचा पार्ट कोणापुरता मर्यादित आहे ओनली फ्यूचा किंवा हा सम नॉटचा हा जो रिस्ट्रिक्शनचा पार्ट आहे हा कोणासाठी किंवा कोणापर्यंत मर्यादित आहे तो बी पर्यंतच मर्यादित आहे काही ए कधीच बी सोबत जाणार नाहीत आता समजा मी इथं सीची डायग्राम ड्रॉ केली सम बी आर सी तर या सगळ्या एला सी सोबत जाण्यासाठी काही प्रॉब्लेम आहे का या पद्धतीनं सगळ्या एला सी सोबत जाण्यासाठी काही प्रॉब्लेम आहे का हे रिस्ट्रिक्शन कोणासाठी एच रिस्ट्रिक्शन कोणासाठी जाण्यासोबत आहे सांगा एकदा कमेंटमध्ये हे एचं रिस्ट्रिक्शन कोणासोबत जाण्यासाठी आहे बी एक्झॅक्टली फक्त बी सोबत ओनली फ्यू ए आर बी ह्याचा मिनिंग इथपर्यंतच काहीच ए बी सोबत आहेत काही ए बी सोबत जाणार नाहीत क्लिअर आता या डायग्रामवर डिपेंड काय आपण कन्क्लुजन जर तयार केले तर हे दोन तर फॉलो होणार आहेत तिसरं कन्क्लुजन ऑल ए आर बी इज अ पॉसिबिलिटी ऑल ए आर बी इज अ पॉसिबिलिटी सांगा बरं काय होईल ऑल ए आर बी इज अ पॉसिबिलिटी फॉलो होईल का होईल का नाही होणार इथं क्लिअरली सांगताय की काही ए कधीच बी सोबत जाणार नाहीत मग काही ए कधीच जाणार नसतील तर सगळेच्या सगळे ए बी सोबत जाण्याची पॉसिबिलिटी आहे का बिलकुल नाही डज नॉट फॉलो चौथं कन्क्लुजन सम ए कॅन नेव्हर बी बी सम ए कॅन नेव्हर बी बी ए फॉलो होईल का सांगा बरं पटकन एकदा फॉलो होईल एक्झॅक्टली याचा अर्थ काय हे पॉझि हे पॉसिबिलिटी आहे का कन्फर्म निगेटिव्ह आहे मला सांगा बरं कॅन नेव्हर बी पॉसिबिलिटी आहे का कन्फर्म निगेटिव्ह आहे म्हणजे कधीच नाही नेव्हर म्हणजे कधीच नाही तर हे पॉसिबिलिटी नाही लक्षात घ्या जे पॉसिबिलिटी म्हणता हे पॉसिबिलिटी नाही हे कन्फर्म निगेटिव्ह आहे याचा अर्थ काय काही ए बी सोबत जाणारच नाहीत काही ए बी सोबत जाणारच नाहीत हे कन्फर्म निगेटिव्ह आहे मग आता बरोबर का चुकीचं तर बरोबर काही ए बी सोबत कधीच जाणारच नाहीत हे कन्क्लुजन बरोबरच आहे क्लिअर क्लिअर ह्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे तुम्हाला बरं पाचवं कन्क्लुजन मी तुम्हाला असं जर विचारलं ऑल ए आर सी इज अ पॉसिबिलिटी गॅरंटी लिहून घ्या माझी ओनली ओनली फ्यू आयदर ऑर ह्या तिन्ही कन्सेप्ट डिपेंड पाच क्वेश्चन तुम्हाला आर आर बी पी ओच्या हो प्रिला येणार म्हणजे येणार वीस आणि एकवीसला ऑल ए आर सी इज अ पॉसिबिलिटी हे सगळे ए सी सोबत जाऊ शकतात का जाऊ शकतात यांना काहीही प्रॉब्लेम नाही आहे याला काहीही प्रॉब्लेम नाही right? आहे कन्क्लुजन जर आपण असं घेतलं ऑल सी आर ए इज अ पॉसिबिलिटी इज अ पॉसिबिलिटी सगळेच्या सगळे सी इथं एच्या मध्ये जाण्याची पॉसिबिलिटी आहे का आहे एक्झॅक्टली फॉलो होईल आता हे एवढे जरी कन्क्लुजन तुम्हाला याच्या बाबतीत जर लक्षात राहत असतील की काय फॉलो होणार काय फॉलो होणार नाही मिनिंग काय पॉझिटिव्ह पार्शियली पार, निगेटिव्ह पार्शियली ह्या गोष्टी जरी क्लिअर असतील तरी नो no डाऊट ओनली फ्यू मध्ये एकही मार्क गेला नाही पाहिजे क्वेश्चनवर यायचे लगेच क्वेश्चनवर यायचे लगेच एक दहा पंधरा क्वेश्चन पटापट पटापट आपण करून घेऊया मोस्टली त्याच्यामध्ये आयदर ओर आहे पण जाणून बुजून त्याच्यामध्ये मी काही नायदर नॉर पण ऍड केलेले आहेत कन्क्लुजन पाच रॉंग वाटत आहे म्हणतात कसं काय ऑल ए आर सी इज अ पॉसिबिलिटी ऑल ए हे सी च्या मध्ये जाऊ शकतात ना काहीच प्रॉब्लेम नाही या सीला एला रिस्ट्रिक्शन कोणासोबत आहे बी सोबत आहे तर हे ए सी सोबत जाऊ शकतात पॉसिबिलिटी ओके आता इथं क्वेश्चनवर येऊया आपण पटापट 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 चलो हे कन्सेप्ट आहेत ह्या कन्सेप्ट आहेत आयदर ऑर्डर ज्या मी ऑलरेडी तुम्हाला डिस्कस की बोथ असले पाहिजे एलिमेंट सेम असले पाहिजे एलिमेंटच्या पोझिशन सेम वगैरे 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 सम आणि नो मध्ये हे आहे ऑल आणि सम नॉट मध्ये पण आहे की एलिमेंटच्या जागा सेम असल्या पाहिजे पुढे येऊन जा क्वेश्चनवर पट पटापट पटकन या मला फास्ट आन्सर सांगा बघा प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर डोळे झाकून आयदर ऑर नसलं पाहिजे कन्सेप्ट दिसली पाहिजे त्याच्यात कारण की प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर आयदर ऑर नाही काही ठिकाणी मी नॉर पण ॲड केलेलं आहे कारण की इथं कन्क्लुजन दोन आहेत काही ठिकाणी चार पण आहेत त्याच्यामुळे मला ए बी सी आन्सर पाहिजे तुमच्याकडून कन्सेप्ट रिपीट होते का बघा कन्सेप्ट रिपीट होते का बघा ऑल कॅट्स आर डॉग आणि आता हे सगळे क्वेश्चन ज्यांनी ज्यांनी मला तुमच्यापैकी सेंड केलेत पहिले तर त्यांना मनापासून माझ्याकडून धन्यवाद कारण की हे सगळं एवढं कलेक्शन एकदाच ऑल टेस्ट सिरीजमधलं भेटणं पॉसिबल नाही आहे ते की तुम्ही पॉसिबल करून दाखवले तुम्हालाही त्याच्यासाठी धन्यवाद ऑल कॅट आर डॉक्स ऑल कॅट डॉगसोबत असतील ओनली फ्यू डॉग आर रॅबिट इथं रिस्ट्रिक्शन कोणाला असेल मित्रांनो ओन्ली फ्यू कोणासोबत आहे डॉगसोबत रिस्ट्रिक्शन कोणाला डॉगला कोणासोबत जाण्यापासून रिस्ट्रिक्शन रॅबिटसोबत फक्त रॅबिटसोबत मग आता हे ओनली फ्यू डॉग आर रॅबिट मीन्स सम डॉग आर रॅबिट सम डॉग आर नॉट रॅबिट सम डॉग रॅबिटसोबत आहेत सम डॉग रॅबिटसोबत जाणार नाहीत ऑल रॅबिट आर रॅट हे रॅबिट सगळेच्या सगळे काय असले पाहिजे रॅट असले पाहिजे सम कॅट आर रॅट पहिली गोष्ट ही डायग्राम ही डायग्राम यांच्यामध्ये काय रिलेशन दिलं का नाही नो no कॅट आर रॅट पुन्हा यांच्यात काय रिलेशन दिलं का नाही दोन एलिमेंट चुकीचे भेटले की आपला अँटीना टाईट झाला पाहिजे राईट एकदम आपलं पूर्णच्या पूर्ण गोष्टी लक्षात आल्या पाहिजे की दोन्ही रॉंग म्हणजे आपल्याला आयदराव येऊ शकतो दोन रॉंग भेटले कॅट रॅट कॅट रॅट एलिमेंट सेम आहेत का हो सेम आहेत सम आणि नो आहे का हो सम आणि नो आहे आन्सर आन्सर काय असलं पाहिजे आयदर ऑर असलं पाहिजे दुसरं काही डोकंच लावायचं नाही डोकंच लावायचं नाही दोन चूक एलिमेंट सेम यांच्या जागा बदलल्या तरी चालतील समनो मध्ये काही प्रॉब्लेम नाही सम नो आहे विषय संपला आन्सर काय आयदर ऑर पुढं या सेकंड क्वेश्चनवर या पटकन पुढे यायचं आहे सी म्हणता इथं पण सम कार आर नॉट बसेस आता असं स्टेटमेंट एक्झाममध्ये दिसणार नाही पण असं स्टेटमेंट आलं तरी त्याची डायग्राम सम कार आर नॉट बसेस हे बघा फक्त एवढं सांगितलं की काही कार सम कार आर नॉट बसेस हे बसेससोबत जाणार नाहीत फक्त एवढं सांगितलं काही कार बससोबत जाणार नाहीत ओनली फ्यू बसेस आर ट्रक सम बसेस आर ट्रक सम बसेस आर नॉट ट्रक पुढे ऑल ट्रक्स आर शिप हे ऑल ट्रक काय असले पाहिजे शिप असले पाहिजे सम कार आर शिप हे तर कार हे तर शिप काहीच रिलेशन नाही नो कार आर शिप कार शिपमध्ये नो रिलेशन तरी दिले का नाही हे केअरफुली बघा की दोन्ही रॉंग आहेत का नाही तर खूप जण काय करतात सम नो एलिमेंट सेम आयदर ऑर पण त्यातलं एखादं फॉलो होत असेल तर एक जर फॉलो होत असेल तर आयदर ऑरच्या कॅटेगरीत नाही ॲड करू शकत आपण त्याला मग आता इथं बघा दोन्ही चुकीचे कार शिप कार शिप एलिमेंट सेम स नो भेटत आहेत आन्सर आय असलं पाहिजे डोकंच लावायचं नाही जास्त पुढं या तोच क्वेश्चन आहे का तोच क्वेश्चन रिपीट ॲड झाला आहे तोच क्वेश्चन आहे मी तेच म्हणतो की जे स्क्रीनशॉट पाठवलेले आहेत तेच मी टाईप केले त्याच्यामुळे रिपीट आला आहे तो क्वेश्चन पुढचा या पुढचा क्वेश्चनवर या बघा ओनली ओनली फ्यू सम नो सगळं ऑल ॲड झाल्यानंतर पण आपल्याला आयदरवर दिसले पाहिजे बरं आयदरवर दिसले पाहिजे ऑदरवाईज काही फायदा नाही कोणत्या रूलनुसार आयदरवर सांगा बरं पटकन हे कोणत्या रूलनुसार आयदरवर आहे येस एक्झॅक्टली ऑल सम नॉट ऑल सम नॉट यस बघा लक्षात घ्या ओन्ली फ्यू सिव्हिल आर इलेक्ट्रिकल ओन्ली फ्यू म्हणजे सम सिविल इलेक्ट्रिकल सोबत आहेत आता इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स सगळंच बारा भानगडे आहे त्याच्यात तर पूर्ण लिहावं लागेल हे इलेक्ट्रिकल सम सिविल इलेक्ट्रिकल सोबत आहेत सम सिव्हिल आर नॉट इलेक्ट्रिकल नो इलेक्ट्रिकलिक इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स यांच्यात नो रिलेशन दिसलं पाहिजे आणि ओनली फ्यू इलेक्ट्रॉनिक आर मेकॅनिकल हे सम इलेक्ट्रिकल मेकॅनिकलसोबत इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकलसोबत सम नॉट असंही दिलेलं आहे हे आपलं स्टेटमेंट आता सम मेकॅनिकल इज नॉट इलेक्ट्रॉनिक सम मेकॅनिकल इज नॉट इलेक्ट्रॉनिक्स हे फॉलो होईल का या मेकॅनिकलला काही रिस्ट्रिक्शन आहे का ओन्ली फ्यू कोणासोबत होता ओन्ली फ्यू इलेक्ट्रॉनिक्ससोबत होता इलेक्ट्रॉनिकला निगेटिव्ह पार्ट आहे रिस्ट्रिक्शन आहे या सेकंड मेकॅनिकलला काही रिस्ट्रिक्शन आहे का नाही तर हे फॉलो होईल का पहिलं नाही ऑल मेकॅनिकल इज इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकल दिसत आहेत का इलेक्ट्रॉनिकमध्ये कन्फर्ममध्ये नाही दिसत आता दोन्ही चुकीचे दिसले की थोडं केअरफुली मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक मला दोन चुकीचे भेटत आहेत दोघात एलिमेंट सेम भेटत आहेत पुढची गोष्ट एकात ऑल आहे एकात सम नॉट आहे आणि एलिमेंटच्या जागा सेम आहेत का फस्ट सेकंड फर्स्ट सेकंड मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक आन्सर शुड बी ऑप्शन सी आयदर ऑर क्लियर नेक्स्ट घ्यायचा आहे म्हणजे मी जो रूल सांगितलाय तेच अप्लाय होत आहे का सांगा पटकन सांगा यापुढे सला पटकन आंसर आन्सर सी म्हणतायत ओके मोस्ट म्हणजे अंधश्रद्धा मोस्ट म्हणजे सम सम चे कीवर्ड मी सगळेच्या सगळे डिटेलमध्ये लिहून दिले आहे मोस्ट वॉटर इज स्काय सम वॉटर इज स्काय सम स्काय ब्ल्यू बरं ठीक आहे बाबा सम स्काय ब्ल्यू नाही नाही ते नाही आमचं काय चाललं हे ब्ल्यू ऑल ब्ल्यू रेड च्या मध्ये हे घ्या ऑल ब्ल्यू रेडच्या मध्ये ऑल ग्रीन स्काय मध्ये हे घ्या ऑल ग्रीन स्कायच्या मध्ये घेऊन टाकले सगळे ऑल ग्रीन इज ब्ल्यू हे इकडं ब्ल्यू हे इकडं ग्रीन यांचं काही देणं घेणं नाहीये दुरून दुरून बघता एकमेकांना यांचं रिलेशन असू शकते का काहीच नसू शकते सम ग्रीन इज नॉट ब्ल्यू सम ग्रीन ब्ल्यू सोबत जाणार नाहीत असं तरी कुठं कन्फर्म माहिती आहे नाही माहिती दोन्ही चुकीचे आहेत दोन्ही चुकीचे आहेत तर पहिलं काम एलिमेंट सेम आहे का बघायचं ग्रीन ब्ल्यू ग्रीन ब्ल्यू कोणत्या टाईपचा आयदर ऑर आहे एकात ऑल एकात सम नॉट आहे मग इथं लगेच डोक्यात आलं पाहिजे की इथं पोझिशन सेम असल्या पाहिजे ग्रीन ब्ल्यू ग्रीन ब्ल्यू फर्स्ट सेकंड फर्स्ट सेकंड आहे तिन्ही कंडिशन जुळत आहे मग कशाची वाट बघायची आईदर वाट टिकायचं पटकन पुढे जायचं यापुढं यापुढं सहा नंबर आयदर ऑर म्हणताय ठीक आहे ओनली फ्यू किवीज आर प्लम्स बघा मी याच्यामध्ये तुम्हाला ओनली ओनली फ्यू आयदर ऑर सगळंच कव्हर केलं या टॉपिकचं त्याच्यामुळे जास्त डोकं घ्या लावायची गरज नाही ओनली फ्यू किवी रिस्ट्रिक्शन कोणाला सम किवी आर प्लम्स सम किवीज आर नॉट प्लम्स ऑल प्लम्स आर पीचेस आता हे प्लमला पूर्ण लिहावं लागेल कारण की पिनार दुसरं भेटलं पीचेस म्हणजे पी पासून स्टार्ट होणार नो प्लम इज चेरीज ह्या प्लमचं आणि चेरीचं नो रिलेशन आहे ठीक आहे सम किवीज आर चेरीज हे इथं किवीज हे चेरीज सोबत आहेत का ह्यांचं दूर दूरपर्यंत काही रिलेशन दिलं नाही नो चेरीज आर किवी चेरीज सम किवीज च नो रिलेशन तरी दिलंय का नाही दिलं दोन्ही चुकीचे भेटले की थोडं विचार करायचं एलिमेंट किवीज चेरीज चेस किवीस जागा बदलल्या जागा बदलल्या पण जागा बदललेलं कुठं कुठं चालते सम नो मध्ये चालते फक्त सम आणि नो आहे सम नो मध्ये आहे सम नो पण आहे जागा बदलल्या तर चालते माहिती आहे दोन्ही चुकीची आहे माहिती आहे आन्सर काय असलं पाहिजे आयदरॉवर असलं पाहिजे नायदर्नॉर कशाला नायदर्नॉर कशाला कल्याणी आयदरॉवर असलं पाहिजे इथं जागा बदललेल्या चालतात हे सांगितलेलं आहे ऑलरेडी इथं प्लेस मॅटर करत नाही समनो मध्ये सात नंबरवर या पटकन पटकन सात नंबरवर या आन्सर सी चेन्नई म्हणताय ऑल मंथ आर ऑक्टोबर असं नसू शकते पण रिझनिंग आहे याच्यात काही पण असू शकते ऑल मंथ ऑक्टोबर आहेत ठीक आहे नो ऑक्टोबर नोव्हेंबर बरं ठीक आहे ऑक्टोबर नोव्हेंबरचं नो रिलेशन तर नो रिलेशन ओन्ली फ्यू नोव्हेंबर मार्चसोबत काही नोव्हेंबर मार्चसोबत जाणार काही नाही जाणार तुमच्या मनानं नका जाऊ मग आय काय विचारलं आहे सम ऑक्टोबर इज मार्च ह्या ऑक्टोबरचं सम ऑक्टोबर इज मार्च हे फॉलो होते का हे फॉलो होते का का डायग्राम चुकली माझी इथं मार्च आहे का इथं मंथ आहे हे सम ऑक्टोबर मार्च सोबत आहेत का यांचं काहीच रिलेशन दिलं नाही नो ऑक्टोबर इज मार्च या बाहेरच्या ऑक्टोबरचं या मार्चचं नो रिलेशन तरी आहे का नाही दोन चुकीचे भेटलेत तर पहिलं काम एलिमेंट सेम ऑक्टोबर मार्च ऑक्टोबर मार्च आहेत कोणत्या टाईपचं आयदर ऑर आहे सम नोच्या टाइपचा आयदर ऑर आहे सम नोच्या टाईपमध्ये जागा बदललेल्या चालतात जागा सेम असतील तरी चालतात आन्सर शुड बी आयदर ऑर पटकन या आठ नंबरवर पटकन या आठ नंबरवर चेनई म्हणता इथं पण आहे दर ऑर ऑल वायर आर केबल ऑल वायर केबलच्या मध्ये ओनली फ्यू केबल आर पाईप रिस्ट्रिक्शन केबल लाबल सोबत जातील सम केबल पाईप सोबत जाणार नाहीत ओनली फ्यू पाईप आर स्ट्रिंग सम पाईप स्ट्रिंग सोबत जातील सम पाईप स्ट्रिंग सोबत जाणार नाहीत बरं सम वायर स्ट्रिंग सोबत जातील का हे बघा हे तर स्ट्रिंग हे तर वायर यांचं काहीच रिलेशन दिलं नाही नो वायर स्ट्रिंग वायर स्ट्रिंगचं नो रिलेशन तरी आहे का नाही दोन चुकीचे वायर स्ट्रिंग वायर स्ट्रिंग एलिमेंट सेम कोणत्या टाईपचा आहे दर आहे सम नो टाइपचा आहे दर आहे तर आपला आन्सर ऑप्शन सी नाही असलं पाहिजे पुढे या नऊ नंबर दहापर्यंत क्वेश्चन घेऊया आपण मला वाटते बऱ्यापैकी तुमच्या कन्सेप्ट क्लिअर झालेल्या असतील दहापर्यंत बाकीची ही पीडीएफ याच्या चाळीस पन्नास क्वेश्चन आहेत हे सगळेच्या सगळे मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देतो आय प्रथम ॲपवर तुम्हाला रेकॉर्डेड जे वाले व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये हे रेकॉर्डेडमध्ये सेव्ह राहील त्याच्यात पीडीएफच्या सेक्शनमध्ये याची पीडीएफ पण भेटून जाईल ठीक आहे दहा क्वेश्चन कंप्लीट करू आपण इथं पण आन्सर आयदरावर आहे का म्हणताय तर आयदर बघू नो समर इज विंटर समर आणि विंटर नो रिलेशन ओन्ली फ्यू विंटर आर ऑटम्स सम विंटर आर ऑटम्स सम विंटर आर नॉट ऑटम्स ओके ऑल ऑटम आर स्प्रिंग हे ऑल ऑटम स्प्रिंग इथं स्प्रिंग दिलंय इथं समर दिलेलं आहे सम समर आर स्प्रिंग हे समर हे स्प्रिंग नो रिलेशन नो समर आर स्प्रिंग पुन्हा यांच्यात नो रिलेशन काहीच फॉलो होणार नाही बोथ इंडिविजुअली रॉंग समर स्प्रिंग समर स्प्रिंग कोणत्या फॉर्मॅटमध्ये आहे सम नो फॉर्मॅटमध्ये आहे आयदोरावर असलं पाहिजे दहा नंबरचा क्वेश्चन दहा नंबरचा क्वेश्चन अकरा अकड़ा शुभ असतो तर आपण अकरा, अकरा कंप्लीट करू म्हणजे तुमचा एकही मार्क गेला नाही पाहिजे सिलॉगमध्ये कोणत्याही एक्झाममध्ये याच्या पुढे आणि कोणत्याच कन्सेप्टमध्ये सम नॅप आर लॅप सम नॅप लॅप सोबत आहेत ऑल नॅप मॅपच्यामध्ये पाहिजेत हे घ्या ऑल नॅप मॅपच्यामध्ये सम लॅप आर टॅप हे लॅप आणि टॅप सोबत पहिली गोष्ट हे चुकीचं का सगळे स्टेटमेंट पॉझिटिव्ह आहे कन्फर्म निगेटिव्ह फॉलो होणार नाही नॅप टॅपच्या बाबतीत काय दिलं का हे टॅप हे टॅप हे नॅप यांच्या बाबतीत काहीच दिलेलं नाही बोथ रॉंग नॅप टॅप टॅप नॅप एलिमेंट सेम आहे जागा बदलल्या जागा कुठं कुठं बदललेल्या चालतात समनो मध्ये चालतात फक्त काय असले पाहिजे आयदर फर्स्ट और सेकंड येस लास्ट क्वेश्चन फॉर द डे पुढचा क्वेश्चन शेवटचा क्वेश्चन या पटकन नॉर म्हणजे दोन्ही चुकीचे आज आहे आणि त्याच्यात ची केस ॲड होणार नाही जागा जिथं समनॉट मध्ये ऑल सम नॉट मध्ये पाहिजे त्या टाईपमध्ये ऑल सम नॉट मध्ये जागा बदलल्या की नाही तर विषय संपला इथं बघा ऑल नोटबुक आर पेन ऑल नोटबुक हे पेन नो पेन इज टेबल पेन आणि टेबल मध्ये नो रिलेशन सम टेबल डेस्क सोबत आहेत हे घ्या सम टेबल डेस्क सोबत ऑल डेस्क टँकच्या मध्ये आहेत हे ऑल डेस्क टँकच्या मध्ये हे टँक सम टँक आर पेन सम टँक पेनसोबत आहेत का नाही सम डेक्स आर नोटबुक हे नोटबुक हे डेक्स ही डायग्राम यांचं तर काहीच रिलेशन दिलं नाही सम टँक आर टेबल सम टँक आर टेबल हे इथं समचं रिलेशन आहे हे समचं रिलेशन आहे तर हे फॉलो होते no tank is pain. Pain ची 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 नो टँक इज पेन पेनची आणि टँकची हे टँक आणि हे पेन यांचं नो रिलेशन दिले का नाही आता मला इंडिव्हिज्युअली तिसरं फॉलो होताना दिसते इंडिव्हिज्युअली तिसरं फॉलो होताना दिसते तर बाकी दोघांमध्ये कुठं आयदर ऑर आहे का हे बघा टँक पेन टँक पेन एलिमेंट सेम आहेत एक गोष्ट सम आणि नो आहे दुसरी गोष्ट दोन्ही इंडिव्हिज्युअली चुकीची आहेत तिसरी गोष्ट विषय संपला पहिलं चौथं आयदर ऑर आलं पाहिजे तिसरं फॉलो झालं पाहिजे पहिलं चौथं आयदर ऑर अँड थर्ड फॉलो क्लिअर आहे का क्लिअर आहे का क्लिअर चला मग आजचं सेशन जे आपण बघितलंय त्याच्यामध्ये हा इंट्रोडक्शनचा पार्ट जर सोडला तर ओन्ली फ्यू ऑल क्लिअर ओनली ऑल क्लिअर सम सम नॉट आयदर ऑर ज्याच्यामध्ये प्लेसेस मॅटर आहेत ते क्लिअर ऑल सम नॉट ए सीच्या जागा सेम पाहिजेत जा, ते आयदर ऑर ते क्लिअर सम आणि नोमध्ये जागा बदलल्या तरी चालतील तरी आयदर ऑर ते क्लिअर बाकी आमचा कोर्स पण आलेला आहे ते पण क्लिअर झाले तुमच्या पुढं सगळ्याच्या सगळं मग आता तुम्ही सांगा सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत का सगळं ओके मध्ये आहे का ह्याचे राहिलेले क्वेश्चन प्रॅक्टिस मध्ये मी तुम्हाला पीडीएफ प्रोव्हाइड करून देईल आय प्रथम ॲपवर वर आता पुढचा हां क्रिस्टल क्लिअर म्हणताय जीवन तुमची आठवण आल्याशिवाय राहणार नाही ओनली फिरत हां फक्त एक पार्ट या सेशन मधून तुम्हाला वाटते की हो आपल्याला एखाद्या मार्काचा तरी फायदा होईल किंवा आपली थोडी तरी कन्सेप्ट क्लिअर झाली तरच लाईक करायचं अदरवाईज सेशनला लाईक करायचं नाही असंच मधून मधून नाही सोन आली आता असंच कंटिन्यू आपण बुधवारी लेक्चर कंटिन्यू ठेवायचे ठीक आहे टिल तुमच्या सगळ्या मेन्स होईपर्यंत टिल देन सगळेजणं इतक्या शेवटपर्यंत जॉईन झालेले आहेत अजूनही तर सगळ्यांना जॉईन झाल्याबद्दल खूप 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 धन्यवाद आणि सगळ्यांना थँक यू गुड नाईट निवान झोपा आराम करा आणि चांगल्या एक्झाम्स द्या चला बाय बाय